नमस्कार, दैनिक प्रभातच्या फेसबुक लाईव्हमध्ये मी विष्णू सानप आपल्या सगळ्या दैनिक प्रभातच्या प्रेक्षकांचं स्वागत करतो. मी आहे संत ज्ञानेश्वर महाराज याच्या मंदिराच्या समोर आळंदीमध्ये, आणि अगदी थोड्याच वेळामध्ये ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. यासाठी सर्व वैष्णवजन राज्याच्या कानाकोपऱ्यातून आळंदी इथे जमलेले आहेत. आपण बघत आहात वैष्णवाच्या पताका खांद्यावर घेऊन वारकरी टाळकरी मृदंगावर थाप मारून गळ्यात तुळशीची माळ घालून दरवर्षीप्रमाणे ज्या पंढरपूरच्या वारीची वाट बघतात ती आतुरता घेऊन आज ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीच्या मागे आपल्या यात्रेचा प्रारंभ करणार आहेत. आणि त्यासाठीच आज आळंदी या गावामध्ये आपण बघू शकतो हा सोहळा रंगला आहे. दरवर्षीप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रस्थानासाठी राज्यभरातून वारकरी आळंदी या ठिकाणी येतात. काल संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान देहू या ठिकाणाहून झालं. आज ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान सोहळा आळंदीमधनं पार पडणार आहे. अगदी थोड्याच वेळात ज्ञानेश्वर महाराजांचा रथ याच मार्गाने मार्गक्रमण करणार आहे. त्यासाठी रथाच्या समोर ज्या असलेल्या दिंड्या आहेत त्या हळूहळू आपला मार्गक्रमण करत आहेत. आपल्याला दिसतंय सर्व दूर सर्व वारकऱ्यांच्याच रांगा आणि गर्दी दिसते. महिला, वयोवृद्ध, तरुण आणि लहानंगे सर्वच जण या सोहळ्यामध्ये आज रंगून गेलेले आहेत. सर्व वारकऱ्यांचा उत्साह शिगेला पोचला असून सर्वजण आतुर आहेत की कधी एकदा या पंढरपूरच्या वारीचं सुरुवात होते, माऊलीच्या पालखीचं प्रस्थान कधी होते, ही आतुरता घेऊन सर्वजण या ठिकाणी उभे आहेत. दिवसभर खूप वातावरण गरम होतं, गर्मीचे घामाचे लोट जात होते, पण आता जणू काही ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीवर वरुणराजा अभिषेक करतो की काय, अशा हलक्याशा सरी आळंदीमध्ये पडताना आपल्याला दिसत आहेत. अशा या मनमोहक वातावरणामध्ये वैष्णवाचा मेळा आपण बघतोय दैनिक प्रभातच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून. गेल्या वर्षीही आपण आळंदी ते पंढरपूर या सर्व वारीचं वार्तांकन आपल्यापर्यंत पोचवलं होतं. यावर्षीसुद्धा आपण दैनिक प्रभातच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हे प्रक्षेपण पोचवणार आहोत. हैबत बाबांनी सुरू केलेली वारी किती शिस्तबद्ध आहे याचा प्रत्यय आपल्याला वारीचे हे चित्र बघूनच दिसतो. या ठिकाणी छोटासा रथ बैलगाडीचा दिसतोय. सर्वजण आपल्या घरावरही काही जण आहेत आपण बघू शकतो. हा सोहळा बघण्यासाठी अलोट गर्दी केलेली दिसते आळंदीमध्ये. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं आगमन याच रस्त्यावर होणार आहे. अगदी काहीच क्षणात ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी याच मार्गावरनं मार्गक्रमण करणार आहे. आणि आषाढी वारीचा प्रारंभ आज इथून होणार आहे. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी या रस्त्यावरून जाऊन मंदिराच्या उजव्या बाजूने मंदिराला उळसा घालून आज आपल्या आजोळी मामाच्या गावी म्हणजे गांधीवाड्यात आज मुक्काम करणार आहे. आणि उद्या पुण्याकडे पुण्यनगरीला प्रस्थान करणार आहे. आपण परत एकदा लाईव्ह येणार आहोत. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी रस्त्याने मार्गक्रमण करेल त्यावेळेस आपण हे क्षण तुम्हाला दैनिक प्रभातच्या माध्यमातून दाखवणार आहोत. तुर्तास या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.